एका व्यावसायिकाला इलेक्ट्रिक बाईक विक्रीसाठी एजन्सी मिळाली होती. या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी गाड्या पार्ट्स पुरवण्याच्या आमिषाने लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आणि या प्रकरणी सारंग श्रीरंग केळकर वय वर्ष 28 राहणार चिंतामणी नगर यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हरियाणातील चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जितेंद्र शर्मा, रुपाली शर्मा, राजेश शर्मा, अभिमन्यू बादल आणि विकास रात्रा राहणार सगळे गुरुग्राम हरियाणा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. संशयितांनी केळकर यांची 35,86,685 रुपयांची फसवणूक केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. आणि याबाबत अधिक माहिती अशी की सारंग केळकर हे आपल्या कुटुंबियांसह संजयनगर परिसरातील चिंतामणी नगर येथे राहतात. त्यांनी काही वर्षांपूर्वी इलेक्ट्रिक बाईक ओकिनावा कंपनीची एजन्सी घेतली. या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केळकर यांच्याकडून रेडेबल सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून 2,00,000 रुपये नवीन स्पेअर पार्ट मिळवण्यासाठी ओकिनावा ऑटोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सांगण्यावरून 3,13,311 गाड्या खरेदीसाठी 10,00,000 रुपये आणि नवीन गाड्या खरेदीसाठी 12,67,000 अशा रकमा वेगवेगळ्या बँकेच्या खात्यावर जमा करून घेतल्या. ग्राहकांकडून वॉरंटीमधील 8,06,374 रुपये किमतीचे स्पेअर पार्ट त्यांनी कंपनीकडून त्यांना स्वस्त दिले. आणि यानंतर देखील सादर ओकिनावा कंपनीने नवीन गाड्या वॉरंटीमधील बॅटरी आणि स्पेअर पार्ट परत दिले नाहीत आणि त्याबरोबर कॅश सिक्युरिटी रक्कम देखील परत दिली नाही. कंपनीकडे वारंवार पाठपुरावा केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. सदर फसवणुकीची घटना ही दिनांक 5 मार्च 2021 ते दिनांक 20 जानेवारी 2024 या कालावधीत घडली. आपली फसवणूक झाल्याचं निदर्शनास येताच केळकर यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कंपनीच्या 5 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी.